प्रत्येक शिक्षकासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे मुले ज्या एग्जाम साठी तयारी करतात म्हणजे आम्ही आपण जे नीट जेई आणि एमएसटी सीटची तयारी करतो ज्या दिवशी विद्यार्थ्याचा मेसेज येतो किंवा फोन येतो की सर मी ह्या वर्षी क्वालिफाय झालो मला मार्क्स मिळाले तो दिवस म्हणजे सगळ्यात आनंदाचा दिवस असतो कारण दोन वर्ष किंवा रिपीटमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी सक्सेसफुल होतो त्यावेळेस एक वर्ष तो विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करत असतो त्याला माहित नाही की पुढे चालून परीक्षेच्या दिवशी काय होणार आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची कुठली कल्पना नसते पण तरी सुद्धा तो एक जे असतं ध्येयामागे तो धावत असतो आणि त्याच्यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो आणि त्याच्यासाठी आम्ही जसं चव्हाण सर म्हटले की आम्ही फक्त एक मार्गदर्शन करत असतो कारण रिझल्टचं श्रेय हे सगळ्यात जास्त जर कोणाचं असेल तर ते विद्यार्थ्याचंच असतं आणि त्याच्यामागे त्यांच्या पॅरेंट्सचा जो सपोर्ट असतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि आमचा एक थोडा आम्ही पर्सेंटेज घेतो त्याच्यामध्ये पण आमचं पर्सेंटेज आहे फक्त 10%. बाकी 90% जे श्रेय आहे ते सगळं विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीचं असतं आणि असं म्हणतात की शिक्षकाचा श्वास काय आहे तर शिक्षकाचा श्वास म्हणजे प्रत्येक विद्यार्थी कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे बघून आम्ही ज्यावेळेस शिकवत असतो आमचं एम असतं की यार हा विद्यार्थी हा जो समोर बसलेला विद्यार्थी हा उद्या चालून ज्यावेळेस सक्सेसफुल होईल तो दिवस आमच्यासाठी खूप मोठा असणार आहे आणि आमची सगळी C3 टीम ही यासाठी काम करते. मी थोडा चव्हाण सरांनी माझ्यामध्ये थोडा असा आहे की मी थोडा आळशी आहे सरांपेक्षा पण ते माझ्याकडून खूप काम करून घेतात. मी असं त्यांना नेहमी म्हणतो की तुमच्यामुळे मी काम करतो नाही तर मी एवढं काम कधी केलं नसतं कारण गेले मागचे 4 ते 5 वर्ष झाले सगळे पहिलं लेक्चर माझंच असतं. आता थोडं ऑफलाईन सुरू झाल्यापासून आता सगळे येतात माझ्यासोबत कारण सुरुवातीला आम्ही दोघंच होतो पण आता देशमुख सर आहे जी के सर आहेत आता राठोड सर आलेत तर हे पण सोबत असतात माझ्या सकाळी 7:30 तेव्हा मला बरं वाटतं थोडं कारण आहे ना मला मी म्हणतो त्यांना ठीक आहे आता मी 4 वर्षापासून करतोय तुम्ही पण आता करा एक कसं असतं समदुःखी माणसं भेटले की बरं असतं ते तसं आहे ते पण शेवटी कसं आहे सकाळी ज्यावेळेस एक दिवस सुरू होतो ना त्यावेळेस ना जो टीचरचा जो शब्द असतात किंवा तो जे वाक्य बोलत असतो प्रत्येक लेक्चरमध्ये ते त्या वाक्यांवर ना मुलांचा विश्वास असतो ऍक्च्युली त्याच्यामुळे शिक्षकांचे शब्द खूप महत्वाचे असतात. प्रत्येक वाक्य ज्या तो असं शिक्षक असा नाही आहे की काही बोलणार ह्याचा म्हणजे चालतं काही बोलला विद्यार्थी ऐकून घेतात किंवा आम्ही असं समजत नाही की आजची नवीन पिढी यांना काही बोललं तरी चालतं असं काही नाही कारण शिक्षकाचं महत्त्वाचं कर्तव्य आहे की फक्त शिकवणं हेच कर्तव्य नाही त्याचा सर्वांगीण विकास सुद्धा झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही आम्हाला जेवढं नॉलेज मिळालंय किंवा आम्ही एक्सपिरियन्स लोकांकडून जे ऐकलंय ते आम्ही तुम्हाला नेहमी सांगायचा प्रयत्न करतो. आम्ही नेहमी म्हणतो की समजा आमचे जेवढे वय आहेत समजा किंवा आपल्याकडे आज जे 2 मान्यवर पाहुणे आलेत त्यांचं जे वय त्यांना जे अनुभव आलेले आहेत त्यांच्या एवढं वय तुम्हाला है ना तुम्हाला तेच अनुभव जर पाहिजे असतील तर त्यांच्या एवढं वय तुम्हाला होऊ द्यावं लागेल पण तुमच्यासाठी एक सगळ्यात सुवर्ण संधी आहे की त्यांनी जे एवढ्या वर्षामध्ये अनुभव घेतले ते अनुभव ते तुम्हाला आज ह्या वयामध्ये सांगतायत तुमच्या म्हणजे तुमचे एवढे वर्ष ते वाचवत आहेत की तुम्हाला जे अनुभव येणार आहेत पुढे नाही ना. आपण म्हणतो की मॅडमने जसं सांगितलं आणि मी वर्गामध्ये बराच वेळा हा मुद्दा नेहमी सांगत असतो की तुम्ही ना फक्त ग्रॅज्युएशनसाठी तयारी करताय कारण खरा संघर्ष पुढे आहे पण हा ही फर्स्ट तुमची अचीवमेंट आहे आणि ती आपण सेलिब्रेट केलीच पाहिजे आणि त्याच्यामुळेच सेलिब्रेशन आम्हाला असं भव्य दिव्य करायचं होतं. आमचं स्वप्न आहे की पुढच्या वर्षी हा कार्यक्रम नाट्यगृहामध्ये नाही हा मोठ्या मैदानात आम्हाला करायचा आहे जिथे विद्यार्थी सत्कार करून करून आम्ही थकलो पाहिजे शेवटी आम्ही म्हटलो पाहिजे राहू द्या आता आम्ही बसूनच सत्कार करतो. एवढे विद्यार्थी आमचे सक्सेसफुल नक्कीच होणार याचा विश्वास आहे कारण आमचं काम त्याच्यासाठी चालू आहे. आम्ही दरवर्षी प्रमाणे जसं की प्रत्येक क्लासमध्ये गेल्यानंतर काय असतं की यार एक ना हायेस्ट स्कोरसाठी प्रत्येक जण झगडत असतं कारण शेवटी क्लासचा प्रश्न आहे आणि क्लासचा जर रिझल्ट नसेल तर पुढच्या वर्षी विद्यार्थी येत नाहीत असं म्हणतात ते. त्याच्यामुळे नेहमी प्रयत्न असतो की यार ना जसं की बायोलॉजीमध्ये घेतलं 360 आउट ऑफ 360 मिळालेच पाहिजे
त्यावेळेसच्या क्लासेसचं सक्सेस आहे असं म्हटलं जातं, किंवा फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये 180 out of 180 असेल तरच ते क्लास सक्सेसफुल आहे असं म्हटलं जातं. परंतु तसं नाही आहे, कारण आम्ही मागच्या वर्षी जे हे जे सक्सेसफुल विद्यार्थी आहे त्यांना आम्ही नेहमी एक गोष्ट सांगायचो की तुम्ही पहिले आले पाहिजे असं काही नाही, तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तब्बल 40 विद्यार्थी पहिल्या लिस्टमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये लागणार आहे. याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला काहीच नाही. आणि अजून सुद्धा ती लिस्ट अपडेट होते, तुम्हाला माहिती शेवटी राऊंड असतात, राऊंड 1, 2 जे काय मॉपअप राऊंड वगैरे आहेत, तर त्या सगळ्या राऊंडमध्ये सगळ्या मला तर आम्हाला अशा आहे की जवळपास 50 to 60 स्टुडंट्स विल गेट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. आणि मला असं वाटतं की मी नेहमी सांगतो, आम्हाला आम्ही असं विचार करत असतो की अजून सुद्धा भारतामध्ये जी सुविधा पोहोचायला पाहिजे प्रत्येक माणसापर्यंत ती पोहोचत नाही आहे. तर मला आमच्या अशा अपेक्षा आहे की ज्यावेळेस तुम्ही उद्या चालून खूप मोठे डॉक्टर होणार आहेत, तर त्यावेळेस तुम्ही समाजातल्या प्रत्येक भागासोबत कनेक्ट राहिलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक माणसाला तुम्ही कसं पोहोचू शकता प्रत्येक माणसापर्यंत याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आणि तुम्ही ते नक्की करणार, कारण तुम्ही C3 चे स्टुडंट्स आहात. कारण असं म्हणतात की एक ते सेम आहे ना, अट्रॅक्शन जे असतं ना ते आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन, आमचे जसे स्वभाव आहेत तसेच लोक आम्हाला भेटत गेले. म्हणजे एक असतं ना, आम्ही असं ते खूप फॉर्मॅलिटी वगैरे हे प्रकार आमच्याकडे नाही आहे. कारण तुम्ही बघितलं असं की आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यासोबत आमचं कनेक्शन तेवढंच आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याही समस्या असतात, तुम्हाला माहिती आहे की बरेच विद्यार्थी घरी बोलत नाहीत काही गोष्टी, पण ते आमच्याजवळ येऊन शेअर करतात. त्यांचे मेसेजेस नेहमी चालू असतात. आणि आयुष्यात हाच आनंद आहे की यार त्यांच्या कुठेतरी काहीतरी गोष्ट लाईफमध्ये आम्ही कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. तर मला खरंच खूप आनंद आहे की मी ह्या फील्डमध्ये आहे. बाकी आम्ही आम्हाला काय करायचं होतं आणि आम्ही काय करणार हा आता पास्ट आहे. कारण आता आपल्याला प्रेझेंटमध्ये राहून असं काम करायचं की फ्युचरमध्ये आपलं खूप नाव झालं पाहिजे. आणि त्यासाठी मी चव्हाण सर आणि आमची पूर्ण C3 टीम, प्रितेश सर, GK सर, आता किरण राठोड सर पण जॉईन झालेत आपल्यासोबत, तर ही सगळी टीम तुमच्यासाठी रेडी आहे की तुम्हाला रोज मार्गदर्शन करणारच आहे. परंतु आजचे जे आपले दुसरे पाहुणे आहेत चीफ गेस्ट, आमचं थोडं डिस्कशन चालू होतं चव्हाण सरांचं आणि आमचं की मेडिकल स्टुडंट्स आणि आपले आता जेई, MHT, CET सगळीकडे स्टुडंट क्वालिफाईड झालेत, चांगल्या कॉलेजेसला लागणार आहे. तर फक्त मेडिकल स्टुडंटसाठीच नको, पण जेईच्या स्टुडंटसाठी किंवा MHT, CET म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडसाठी सुद्धा आपण काहीतरी मार्गदर्शन पर काहीतरी सांगणारे आपल्याकडे प्रमुख पाहुणे पाहिजे. तर तसे सरांनी सरांकडे अप्रोच केला आणि सरांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पण जे पाहुणे आहेत ते मेडिकल फील्डचे असू द्या किंवा ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असू द्या, त्याने काही फरक पडत नाही. शेवटी लाईफमधला अनुभव सगळ्यांचा कॉमन असतो. थँक्यू.